नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे पोलीस सब इन्स्पेक्टर याच्या वॅकन्सीस या, या सेंट्रलमध्ये निघालेल्या आहेत आणि ही एक सुवर्णसंधी असू शकते अशा मुलांसाठी की ज्यांना पोलीस सब इन्स्पेक्टर अशा ज्या काही क्लास टूच्या पोस्ट आहेत त्या हव्या असतात तसेच या ठिकाणी वॅकन्सी ज्या जास्त आहेत त्याच्यामुळे तुमचे सिलेक्ट होण्याचे चान्सेस देखील या ठिकाणी जास्त आहेत आणि आपण फक्त काही वेळेला फॉर्म भरत नाहीत म्हणून आपलं सिलेक्शन होत नाही आपण ठराविक एक्झामच देत बसतो आणि बाकीच्या एक्झामचे फॉर्म आपण काही भरत नाहीत पण जेवढ्या पण काही एक्झाम येतात तर सर्वांचे से सेंट्रल असेल किंवा कोणत्याही एक्झाम्स त्याचे फॉर्म आपण भरले पाहिजेत आणि त्या परीक्षा आपण दिल्या पाहिजेत आपण कोणत्या परीक्षेत सिलेक्ट होऊ कोणत्या तरी कोणत्या एक्झाममध्ये आपल्याला नक्कीच यश मिळतं त्या ठिकाणी तर आपण या परीक्षेची माहिती या ठिकाणी घेऊया ही जी परीक्षा आहे ती आहे एस एस सी स्टाफ सिलेक्शन कमिशन पोलीस सब इन्स्पेक्टर इन दिल्ली पोलीस अँड द सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस एक्झामिनेशन दोन हजार वीस तर ह्या एक्झामचं जे ॲप्लिकेशन आहे ते आप ऑनलाईन ॲप्लिकेशन हे सोळा तारखेपर्यंत भरायचं आहे सोळा सात दोन हजार वीसपर्यंत आणि याची जी रिसिप्ट आहे ॲप्लिकेशनची ती सोळा सात दोन हजार ते वीस तेवीस तीसपर्यंत लागू असेल आणि तुम्ही जर ऑनलाईन तुम फी करत असाल तर ती अठरा तारखेपर्यंत तुम्ही या ठिकाणी तुमची जी ऑनलाईन फीस आहे ती या ठिकाणी भरू शकताय आणि तुम्ही जर पेमेंट थ्रू जर तुम्ही चलनाद्वारे पेमेंट करत असाल आणि ड्युरिंग द वर्किंग हावर्स ऑफ बँक तर ते बावीस तारखेपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी करू शकताय सर्वात अगोदर तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन जे आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन ते वेबसाईटवर जाऊन सुरुवातीला तुम्हाला ते रजिस्ट्रेशन करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला तो फॉर्म भरायचा आहे आणि तो फॉर्म भरल्यानंतर तुमचं जे ऑनलाईन पेमेंट असेल ते तुम्ही अठरा तारखेपर्यंत करू शकताय आणि सोळा तारखेपर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन हे तुमचं कंप्लीट करून घ्यायचं आहे त्या ठिकाणी आणि अठरा तारखेपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी ऑनलाईन पेमेंट करू शकताय आणि तुम्ही जर बँक थ्रू पेमेंट करत असाल चलनद्वारे तर ते तुमचं बावीस तारखेपर्यंत ग्राह्य धरलं जाईल आणि या ठिकाणी त्यांनी परीक्षेची डेट दिलेली आहे ती डेट त्यांनी अशी दिलेली आहे की द दे डेट ऑफ एक्झॅमिनेशन कॉम्प्युटर बेस्ड एक्झॅमिनेशन असणार आहे ही मी ही ऑनलाईन एक्झाम आहे तुमची आणि ही जी परीक्षा आहे दे द डेट ऑफ कॉम्प्युटर बेस्ड एक्झॅमिनेशन पेपर फर्स्ट आ, ती एकोणतीस नऊ दोन हजार वीस ते पाच दहा दोन हजार वीस म्हणजे नोव्हेंबरमध्ये तुमची ही परीक्षा या या ज्या असतात त्या शिफ्टमध्ये असतात त्या एक्झाम तुमच्या एकोणतीस नऊपासून सुरू होतील आणि त्यानंतर त्या पाच दहा दोन हजार वीसपर्यंत चालणार आहेत म्हणजे हा जो पेपर आहे तुमचा तो एकोणतीस नऊ दोन हजार वीस ते पाच दहा दोन हजार वीसपर्यंत होईल सॉरी सप्टेंबरमध्ये हा पेपर होईल सप्टेंबर ते ऑक्टोंबर याच्यामध्ये आणि जो दुसरा पेपर असणार आहे तुमचा कॉम्प्युटर बेस्ड एक्झॅमिनेशन पेपर सेकंड तो एक तीन दोन हजार एकवीसमध्ये होणार आहे सो तर म्हणजे या ठिकाणी बघा एक्झाम या होतील तर कोविड नाईन्टीनचं सगळीकडे प्रादुर्भाव आहे तर ते काही प्रिकॉशन्स घेऊन एक्झाम्स घेतील अशी आशा आपण करू शकतो त्याच्यानंतर Uh, या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे की स्टाफ सिलेक्शन कमिशन विल होल्ड ऑन ओपन कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स रिक्रुटमेंट एस आय दिल्ली पोलीस अँड द सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस सी ए पी एफ्स डिपार्टमेंटल कँडिडेट्स अँबँक्स कॉन्स्टेबल हेड कॉन्स्टेबल असिस्टंट सब इन्स्पेक्टर ऑफ दिल्ली पोलीस विथ मिनिमम थ्री इयर्स सर्विस अँड हु शाल बी नॉट मोर दॅन थर्टी इयर्स ओबीसी अँड द थर्टी फाय इयर्स फॉर एस सी एस टी या ठिकाणी एज लिमिटमध्ये ओबीसी जे आहे त्यांना थ्री वर्षाचं एज रिलॅक्झेशन दिलेलं दिले आहे आणि जे एस सी एस टीचे कॅन्डिडेट्स आहेत त्यांना पाच वर्षाचं रिलॅक्झेशन दिलेलं आहे या ठिकाणी तर इथे आपण पे स्केल दिली आहे त्यांनी सब इन्स्पेक्टर सी एफ ई एफ त्यांची जी पे स्केल आहे ती म्हणजे त्यांची सॅलरी आहे पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे ग्रुप बी आणि ही नॉन गॅझेटेड पोस्ट आहे आणि सब इन्स्पेक्टर एक्झिक्युटिव मेल अँड फिमेल दिल्ली पोलीस तर त्याच्यासाठी जी आहे ती ग्रुप सीची नॉन गॅजेटेड दिल्ली पोलीस फोर्स आहे आणि त्यांची पण सॅलरी ही पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे आहे त्यानंतर त्यांनी वॅकन्सीच्या डिटेल्स या ठिकाणी आपल्याला दिलेल्या आहेत खालच्या साईडला त्या काय आहेत ते बघून घेऊया आपण या ठिकाणी आपण बघू शकतो की सब इन्स्पेक्टर दिल्ली पोलीस मेलसाठी त्यांनी व्हॅकन्सीज दिल्या आहेत ओपनसाठी ओपन टाईप ऑफ व्हॅकन्सी ओपन यू आरसाठी बत्तीस डब्ल्यू एस कॅन्डिडेटसाठी नऊ ओ बी सीसाठी सहा व्हॅकन्सी आहेत एस सीसाठी अकरा एस टीसाठी पंधरा टोटल आहे सेवन्टी थ्री आणि डिपार्टमेंटल कॅन्डिडेट्ससाठी टोटल नऊ व्हॅकन्सीज त्या ठिकाणी आहेत आणि याच्या टोटल वॅकन्सीज आहेत त्या आहेत नाईंटी वन त्यानंतर सब इन्स्पेक्टर दिल्ली पोलीस फिमेलसाठी टोटल जर व्हॅकन्सी बघितलं तर त्या आहेत सेवन्टी एट मुलींनी पण याचा फॉर्म नक्कीच भरा कारण मुलींचे लागण्याचं प्रम मुली याचं फॉर्म कमी भरतात आणि मुलींना या ठिकाणी फीस नाही आहे तर तो एक गोल्डन चान्स मुलींसाठी असू शकतो की कारण मुलीं गर्ल्सना फीस नाही आहे तो फॉर्म भरायला काही हरकत नाही आहे नंतर सब इन्स्पेक्टर सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस सी ए पी एफ तर याच्यामध्ये सी आर पी एफसाठी एकशे सात वॅकन्सी आहेत टोटल सॉरी एक, एक हजार बहात्तर एक्स सर्विसमॅनसाठी एकशे सात जागा आहेत त्यानंतर बी एस एफ त्याच्यामध्ये मेलसाठी वॅकन्सीज आहेत दोनशे बत्तीस आणि फिमेलसाठी आहेत बारा तो टोटल आहे चोवीस एक सर्व्हिसमॅनसाठी चोवीस आणि इथे टोटल असणार आहे दोनशे चव्वेचाळीस त्याच्यानंतर आय टी बी पी त्याच्यामध्ये टोटल आहे फॉर्टी थ्री आणि सी आय एस एफ त्याच्यासाठी आहे वीस एस एस बीसाठी आहे सोळा मेल फिमेल याच्यासाठी आहे आ, मेल फिमेल टोटल एक हजार तीनशे बेचाळीस आणि फिमेलसाठी आहे त्रेपन्न असं जर बघायला गेलं तर टोटल ज्या व्हॅकन्सीज आहेत त्या आहेत एक हजार तीनशे पंच्याण्णव आणि ह्या खूप साऱ्या वॅकन्सीज या ठिकाणी आहेत सी आर पी एफसाठी आहेत बी एस एफसाठी आय टी बी पी सी आय एस एफ एस एस बी तर याच्यासाठी या व्हॅकन्सीज आहेत आणि ही जी कॅन्डिडेट्स आहेत सिलेक्ट झालेले त्यांचे अपॉइंटमेंट जे असणार आहे सब इन्स्पेक्टर सी ए पी एफ लायबल टू एनीवेअर इन तांची कुटे ही इंडिया त्यांची पोस्टिंग कुठेही इंडियामध्ये होऊ शकते मग महाराष्ट्रात देखील त्यांची पोस्टिंग त्या ठिकाणी होऊ शकते सी ए पी एफसाठीची असणारी तर हे पण तुम्ही नोटीस करा या ठिकाणी रिझर्वेशन जे आहेत ते गव्हर्नमेंटनं जे दिलेलं आहे ॲज पर टू कॅटेगिरी त्याचे त्यानुसार रिझर्वेशन्स हे भेटतील तर हे पण कन्सिडर करा तसेच त्यांनी नॅशनॅलिटी वगैरे सांगितली आहे त्याच्यामध्ये कॅन्डिडेट शुड बी सिटिझन्स ऑफ इंडिया वगैरे त्या ठिकाणी आहे त्याच्यानंतर आहे एज लिमिट तर एज लिमिट जर आपण बघितली तर ती आहे वीस ते पंचवीस इयर्स या ठिकाणी बिफोर दोन एक एकोणीसशे शहाण्णव नॉट लॅटर दॅन वन वन टू थाउजंड वन म्हणजे कॅन्डिडेटचं एज जे पंचवीस वर्षापर्यंत असलं पाहिजे हे ओपनसाठी आहे आणि एज रिलॅक्झेशन त्यांनी कॅटेगरी वाईज दिलेलं आहे एस एस टी असेल तर त्यांना पाच वर्षाचं रिलॅक्झेशन त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे म्हणजे त्या ठिकाणी तीस वर तीस वर्ष पाच वर्षाचं रिलॅक्झेशन सो तीस आणि ओ बी सी जर असेल तर त्यांना तीन वर्षाचं म्हणजे अठ्ठावीस वर्ष सो हे कन्सिडर करा आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर एज लिमिट असल्यामुळं या ठिकाणी स्पर्धा कमी होऊन जाते कारण आणि वॅकन्सीज पण जास्त आहेत कारण एज जास्तीत जास्त मुलं जेव्हा याच्या ठिकाणी फॉर्म भरतात एज लिमिट जास्त असते तेव्हा स्पर्धा ही तितकीच वाढते आणि अभ्यास करणारे पण त्या ठिकाणी जास्त होऊन जातात तर अशा एक्झाम्सचे फॉर्म आपण भरले पाहिजेत आणि या एक्झाम्स पण आपण दिल्या पाहिजेत कदाचित आपल्या यामध्ये सिलेक्शन होऊन पण जाऊ शकतं आणि आपला अभ्यास कितपत झाला आहे हे देखील आपल्याला त्या ठिकाणी अॅनालाइज होतं त्याच्यानंतर त्यांनी डायवर्स वुमन आणि ज्युडिशियली सेपरेटेड फॉर दर हजबंड अँड व्ह नॉट रिमॅरिड त्यांच्यासाठी एज लिमिट दिली आहे थर्टी फाईव्ह इयर्स ऑफ एज त्यांच्यासाठी हा एज क्रायटेरिया आहे त्या ठिकाणी नंतर त्या ठिकाणी त्यांनी असं सांगितलं आहे की डिपार्टमेंटल जे लोक आहेत त्यांच्यासाठी एज लिमिट थर्टी थ्री, थ्री आहे फॉर ओबीसी अँड एस एस टी त्यांच्यासाठी आहे थर्टी फाय इयर्स एज या ठिकाणी एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे ते काय असायला हवं ते त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे की एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे ते बॅचलर डिग्री फ्रॉम रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ऑफ इक्वी इक्वि व्हॅलन्ट फॉर ऑल पोस्ट तर त्यांनी असं सांगितलं की एका रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमधून तुमचं बॅचलर ऑफ डिग्री तुम्ही तुमची कंप्लीट केली करायला हवी आहे सो एक जास्त असं काही जास्त क्रायटेरिया नाही आहे ॲज अ ग्रॅज्युएशन तुम्ही एका रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमधून कम्प्लीट केलेलं असायला हवं फक्त तर ते व्यक्ती ते कॅन्डिडेटच्या ठिकाणी हा फॉर्म भरू शकतात या ठिकाणी त्यांनी असं सांगितलं आहे की हाऊ टू अप्लाय तर अप्लाय करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी त्यांनी वेबसाईट दिली एस एस सी डॉट निक डॉट इन याच्यावरती तुम्ही अप्लाय या ठिकाणी करू शकता तसंच त्यांनी खाली काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला वन टाईम रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी करायचं जेव्हा तुम्ही वेबसाईटवर जाल तेव्हा त्या ठिकाणी ॲज अ रजिस्ट्रेशन स्टार्टिंग तुम्हाला वन टाईम रजिस्ट्रेशन प्रोसेस त्या ठिकाणी करायची आहे आणि ओके द स्कॅन कलर पासपोर्ट साईज फोटोग्राफ इन जी पी जी फॉर्मॅट आणि तुमचा जो फोटो आहे पासपोर्ट साईज तो जी पी जी फॉर्मॅटमध्ये त्या ठिकाणी असला पाहिजे जो की ट्वेंटी के बी टू फिफ्टी के बी अस आस त्या ठिकाणी असायला हवा आणि त्याची जी विडथ आहे ती थ्री पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर टू इन्टू द फोर पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर हाईट त्याचे त्या ठिकाणी असली पाहिजे त्याच्यानंतर त्यांनी असं सांगितलं की जी डेट आहे त्या फोटोग्राफची इट हॅज बिन टेकन शूड बीन प्रिंटेड ऑन द फोटोग्राफ आणि तुमचा जो फोटो आहे जो पासपोर्ट साईज त्याच्यावरती डेट लिहायला हवी आहे तुम्ही ज्या दिवशी तुम्ही तो फोटो काढलेला आहे इन विच द फोटोग्राफ हॅज बिन टेकन शूड बी प्रिंटेड टू द फोटोग्राफ त्या ठिकाणी दे तिथे डेट असली पाहिजे आणि लास्ट डेट मग मी सांगितलं की तर लास्ट डेट ऑफ अ सबमिशन फ्रॉम ऑनलाईन ॲप्लिकेशन इज सिक्स्टीन जुलै सेव सिक्स्टीन जुलै टू थाउजंड ट्वेंटी तर सोळा तारखेपर्यंत तुम्ही तुमचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि फॉर्म भरून टाकायचं आहे तुम्ही नंतर वाटलं असं ऑनलाईन पेमेंट करू शकता बट तुम्हाला रजिस्ट्रेशन्स आणि फॉर्म त्या ठिकाणी सबमिट करायचं आहे नाहीतर तुम्हाला फॉर्म नंतर भरता येणार नाही ती लिंक त्या ठिकाणी क्लोज होऊन जाईल त्याच्यानंतर ॲप्लिकेशनची फीज त्या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे ॲप्लिकेशनची फीस जी आहे ती आहे हंड्रेड रुपीज शंभर रुपये फक्त फीस आहे तो खूप कमी फीस आहे शंभर रुपये एवढी काही फीज नाही आहे अँड द वुमन कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग्स टू शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब्स एस टी अँड एक्स मॅन एलिजिबल फॉर रिझर्वेशन ॲज एक्स एमटेड फ्रॉम पेईंग फी तर यांना फीस नाही आहे वुमन कॅन्डिडेट्स आणि जे अदर बॅकवर्ड कॅटेगरीतले कॅन्डिडेट्स आहेत त्यांना या ठिकाणी फीस नाही आहे आणि ज्यांना फीस आहे त्यांच्यासाठी आहे हंड्रेड रुपीज फीस आणि तुम्ही पेड़ ती पेड करू शकता भीम यू पी आय नेट बँकिंग थ्रू आणि तुमची जी ऑनलाईन फीस आहे ती मगाशीच मी सांगितलं की अठरा तारखेपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी ती पेड करू शकताय सो हे हे पण तुम्ही कन्सिडर करा आणि या ठिकाणी खाली त्यांनी एक्झामचं सेंटर्स से दिलेले आहेत सेंट्रल रिजन एस्टर्न रिजन्स कर्नाटक केरळ नॉर्थन रिजन्स सो नॉर्थन इस्टर्न ते तुम्ही फॉर्म भरत असताना तुम्हाला जर सुटेबल वाटेल ते तुम्ही रिजन त्या ठिकाणी द्या आणि एक्झाम कशी होईल त्याचे डिटेल्स या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत खालच्या साईडला तर आपण ते बघून घेऊयास examination consists ऑफ पेपर फर्स्ट फिजिकल स्टँडर्ड टेस्ट फिजिकल endurance टेस्ट पेपर सेकंड अँड detailed मेडिकल examination आणि या सगळ्या ज्या काही स्टेजेस आहेत त्या एक्झॅमिनेशनच्या मॅन्डुटरी आहेत जो फर्स्ट पेपर आहे त्याच्यामध्ये तो कधी होणार पेपर फर्स्टमध्ये द दे डेट ऑफ एक्झॅमिनेशन ट्वेंटी नाईन नाईन टू थाउजंड ट्वेंटी टू फाईव्ह टेन टू थाउजंड ट्वेंटी एकोणतीस तारखेला एकोणतीस नऊ दोन हजार वीस ते दहापर्यंत ही एक्झाम चालेल आणि त्याच्यामध्ये जो पहिला पेपर असेल त्याच्या ठिकाणी जो सिलेबस आहे तो सिलेबस काय आहे तर द जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग जनरल नॉलेज अँड द जनरल अवेअरनेस जो जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग आहे ते त्याच्यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन्स असणार आहेत पन्नास आणि जनरल नॉलेज आणि जनरल अवेअरनेस त्या ठिकाणी पण प्रश्न आहेत पन्नास त्याच्यानंतर आहे त्याच्यात आहे को क्वॉन्टिट्यूड ॲप्टिट्यूड तर याचे पण पन पन्नास प्रश्न त्या ठिकाणी असतील आणि इंग्लिश कॉम्पिटिशन पण पन पन्नास प्रश्न असतील आणि याच्यासाठी टाईम जो आहे तो आहे दोन तास हा वेळ त्या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे त्याच्यानंतर आहे हा फर्स्ट पेपर ते आपला कंडक्ट करतील या महिन्या एकोणतीस नऊ ते पाच दहा या महिन्यामध्ये म्हणजे ऑक्टोंबर एकोणतीस ऑक्टोंबर ते ऑक्टोंबरपर्यंत चालेल ही परीक्षा आणि सप्टेंबर म्हणजे एकोणतीस सप्टेंबर ते पाच ऑक्टोंबरपर्यंत पाच हां दहा ऑक्टोंबरपर्यंत पहिला पेपर होईल त्याच्यानंतर त्यांनी डेट दे ऑफ एक्झामिनेशन पेपर सेकंडची जी डेट आहे ती एक तीन दोन हजार एकवीस अशी दिलेली आहे त्याचा जो सिलेबस सब्जेक्ट आहे तो आहे इंग्लिश लँग्वेज अँड द कॉम्पिटिशन आणि त्याचं जे मॅक्झिमम मार्क्स अँड नंबर ऑफ क्वेश्चन्स आहेत दोनशे क्वेश्चन्स असणार आहेत आणि ते की दोनशे मार्क्सला ते असणार आहेत आणि त्याच्यासाठी पण टाईम ड्युरेशन असणार आहे दोन तास सो हे पण लक्षात घ्या त्याच्यानंतर आणि खालच्या साईडला सिलेबस दिलेला आहे हा जो सिलेबस आहे त्याची जी काही सिलेबसची लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेली आहे व्हिडिओच्या तर त्याच्यात तिथे जाऊन तुम्ही हा जो सिलेबस आहे तो त्या ठिकाणी व्यवस्थित वाचून घ्या आणि त्यानुसार त्या ठिकाणी अभ्यास करा तर तरी पण मी थोडक्यात सांगते जनरल इंटेलिजन्स रिजनिंग त्याचे काही टॉपिक्स या ठिकाणी त्याने दिलेले आहेत तसंच त्यांनी द जनरल नॉलेज अँड जनरल अवेअरनेसचे पण टॉपिक्स त्या ठिकाणी कवर केले आहेत क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये जे कोणते टॉपिक्स एक्झाम्सला विचारलं जातील त्याच्या ठिकाणी त्यांनी सांगितलेले आहेत त्याच्यानंतर इंग्लिश कॉम्पिटिशन त्यांनी सांगितलं आहे आणि त्याच्यानंतर इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्पिटिशन जे की पेपर सेकंडमध्ये दोनशे मार्काला तुम्हाला विचारलं जाणार आहे त्याच्यातले जे काही पॉईंट्स एक्झाममध्ये विचारले जाणार आहेत त्या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत सो ते तुम्ही खाली मी जे लिंक दिले आहे त्याच्यात जाऊन तुम्ही ते वाचून घ्या तो सिलेबस त्याच्यानंतर ते आप त्या तुमची फिजिकल टेस्ट घेतील आणि त्या फिजिकल टेस्टमध्ये फिजिकल स्टँडर्ड टेस्ट त्याचं तो तो जे हाईट चेस्ट वगैरे आहे त्याची माहिती या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे याची पूर्ण माहिती तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवरून तुम्ही जाऊन व्यवस्थित नंतर वाचून घ्या मुलींसाठी जो पॅटर्न आहे फिजिकलचा तो वेगळा आहे गर्ल्सला तर फीसच नाही आहे ॲटलिस्ट तुम्ही हा फॉर्म भरून तुमचा अभ्यास कितपत झाला आहे ते तरी चेकआउट करू शकता त्या ठिकाणी एक एक्झाम देत राहणं आणि आपण कित कुठपर्यंत आहोत हे तरी ॲटलिस्ट आपल्याला त्या ठिकाणी समजतो सो फॉर्म सगळ्यांनी भरा सर्वात लास्ट ते मेडिकल स्टँडर्ड घेतात मेडिकल टेस्ट असते त्या ठिकाणी मेडिकल टेस्टमध्ये आय साईट ते चेकआउट असतं मेडिकल एक्झामिनेशन त्या ठिकाणी घेतली जाते आणि त्या ठिकाणी तुम्ही जेव्हा फॉर्म भरत असाल तेव्हा तुम्हाला तुमच्या सोबत आधार कार्ड त्याच्यानंतर तुमचं जे पॅन कार्ड नंबर असेल तुमचे दहावी बारावीचे मार्क्स याची डेटाची जी माहिती आहे ना ती सोबत घेऊन बसा आणि त्याचं जेव्हा जे तुम्ही फॉर्म भरत असाल तेव्हा ती ती भरा तसेच तुमचा पासपोर्ट साईज फोटो हा सुद्धा स्कॅन करून तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करावा लागतो तर तेही तुम्ही करा तुमची साईन देखील त्या ठिकाणी तुम्ही करा सर्वात शेवटी असतं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जेव्हा तुमचं सिलेक्शन होतं आहे सर्वांमधून तुम्ही पास होता तेव्हा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन घेतलं तु जातं आणि जेव्हा तुमचं ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं त्याच्यामध्ये द कॅन्डिडेट हॅव टू ब्रिंग टू पासपोर्ट साईज रिसेंट कलर फोटोग्राफ्स अँड वन ओरिजिनल ब्रॅडीड फोटो आय प्रूफ वायड अॅपेरिंग फॉर द डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तेव्हा तुम्हाला तुमचे दोन पासपोर्ट साईज रिसेंट कलर फोटोग्राफ्स घ्यायचे असतात आणि त्याच्यामध्ये ता एक वन ओरिजिनल व्हॅलिड फोटो आय डी देखील त्या ठिकाणी तुम्हाला सोबत ठेवावं लागेल तसेच तुम्हाला तेव्हा आधार कार्ड वोटर आय डी कार्ड पॅ पा, पॅन कार्ड पासपोर्ट तुमचे ड्रायविंग लायसन्स असेल तर ते सर्व तुम्हाला त्या ठिकाणी सोबत ठेवायचं आहे या ठिकाणी तुम्ही हे व्यवस्थित सगळं वाचून घ्या आणि त्याच्यातले जे जे काही तुमच्याकडे डॉक्युमेंट्स आहेत किंवा नाही आहेत ते तुम्ही त्या ठिकाणी चेक करा तसेच जर तुम्ही कास्ट आणि कॅटेगरीमध्ये येत असाल ओबीसी वगैरे तर तुमच्याकडे नॉन क्रिमिलिअर असणं हे खूप महत्त्वाचं आहे ते जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही त्या एक्झामला सिलेक्ट जरी झाले किंवा तुम्ही फॉर्म भरताना सिलेक्टेड नॉन क्रिमिलियर असं टाकला आणि नॉन क्रिमिलिअर तुमच्याकडे जर क्रिमिलेअर नॉन क्रिमिलेअर नसेल तर तुम्ही सिलेक्ट होऊन काहीच उपयोग नाही तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी होणार नाही सो तुमच्याकडे नॉन क्रिम्युलेअर आहे का ते सगळं तुम्ही चेक करा त्याचे डेट चेक करा जे डॉक्युमेंट तुमच्याकडे नाही आहेत ते देखील तुम्ही या ठिकाणी काढून घ्या जे की तुम्हाला एक्झामसाठी कामी येतील जेव्हा तुमचं सिलेक्शन होईल तेव्हा ही ॲडवटायजमेंट सांगण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न मी या ठिकाणी केलेला के आहे अशी आशा करते की जास्तीत जास्त मुलं हा फॉर्म नक्कीच भरतील आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच याला लाईक करा तुम्ही याला शेअर करा जे मुलं फॉर्म ज्या मुलांना जॉबची गरज आहे त्यांना फॉर्म भरायला सांगा तुमच्या मित्रांपर्यंत पण याची माहिती पोचवा आणि मुलींनी देखील हा फॉर्म भरा ह्या एक्झामसाठी तशी फारशी काही जास्त फीस आहे नाही आहे, आहे सो तुम्ही सगळ्यांनी हा फॉर्म भरा आणि याचा जो सिलेबस आहे तो पण एवढा काही हार्ड नाही आहे याच्यासाठी मॅथ्स ॲप्टिट्यूड हे फर्स्ट पेपरमध्ये आहे आणि नंतर इंग्लिश पेपरमध्ये कॉम्प्रेशन वगैरे आहे सो जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास करून ही परीक्षा दिली तर आणि वॅकन्सीज पण याचा जास्त आहेत तर चान्सेस आहेत तुमचे सिलेक्शन होण्याचे तर सर्वांनी हा फॉर्म भरा परीक्षा द्या अभ्यास करा आणि थँक्स फॉर वॉचिंग